देशात कोळसा घोटाळा उघड झाल्यानंतर बंद पडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्सच्या कोळसा खाणीतील कोट्यावधींचा कोळसा खुलेआम चोरला जात आहे. डागा आणि कर्नाटक एमट्या या दोन्ही कोळसा खाणी सध्या बंद बसल्या. या खाण परिसरात साठवलेल्या कोळशावर चोरटे कोट्याधीत झाले असून यात काही राजकारणी, मोठे वाहतूकदार, अधिकाऱ्यांनी हात काळे केले आहेत. त्यांच्याच पुढाकाराने ही लूट होत असल्याचं चित्र दिसत आहे. कोळसा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याची मान्यता रद्द करण्यात आली, पण आता पुन्हा ही खाण कर्नाटक सरकारलाच मंजूर झाली आहे. पण त्याचा ताबा अजूनही कर्नाटक सरकारनं घेतलेला नाही आहे. काही भंगार व्यावसायिकांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 10,000 टन कोळसा चोरट्यांनी लांबवल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीत काही राजकारणी, मोठे व्यावसायिक गुंतलेले आहेत. यामुळे सर्वांना मॅनेज करून ही चोरी खुलेआम केली जात आहे आणि केवळ कुणाचीच तक्रार नाही म्हणून पोलीसही या चोरट्यांवर कारवाई करत नसल्याचं बघायला मिळत आहे. कंपनी WCL आणि बरांच केमटा कंपनी, हे दोन कंपन्या त्यांच्या बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी बंद आहेत. त्या ठिकाणी भरपूर मशिनरी आहेत आणि कोळसा आहे. तर बरेच काही मोटरसायकलवाले, ट्रकवाले असे काही जेव्हा वेळ त्यांना संधी भेटते त्यावेळेस ते चोरी करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे पोलीस स्टेशन भद्रावती यांनी ट्रक पकडले, काही डोजर पकडले होते आणि काही मोटरसायकलवाले पकडले होते. त्याच्यावर आपण आमच्या डिपार्टमेंटमधून जे आम्हाला कारवाईचे अधिकार आहेत 109, 141 आम्ही त्याप्रमाणे कारवाई करतो. परंतु मोठ्या प्रमाणात जसं आता ट्रक पकडलेला आहे त्यामधून आम्ही ज्या संबंधित डिपार्टमेंट आहे, खनिकर्म डिपार्टमेंट, त्याला आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये आपण कारवाई करावी. कारण खनिकर्मचे मालक खनिकर्म अधिकारी किंवा खनिकर्म कार्यालय असतो, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जर तसा आदेश दिला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल होईल, त्याप्रमाणे पुढची कारवाई पण सुरू होईल.